पहा, आज आपण नवीन वाक्य पाहणार आहोत. मराठी वाक्यातून आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे, पण अगोदर काय करायचं, मराठी वाक्य वाचायचं आहे आणि त्यावर थोडं विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे आहेत. पाहिलं तर मला समजतं, पहिलं वाक्य काय आहे, मला समजतं. दुसरं, मला समजलं. काय फरक आहे पहा, मला मला इथं समजत आहे, इथं समजलं आहे. जर क्रियापदाचे मला हे काय आहे, करता आहे, आणि समजत हे काय आहे, क्रियापद आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त असेल, त ता ती ते तो तात जर असेल, तर साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. समजून घ्यायचं, क्रियापदाचे शेवटचे अक्षर त म्हणजे साधा वर्तमान काळ. मला समजलं, मला हे काय आहे, करता आहे, आणि क्रियापद काय आहे, समजलं. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ली ले लो जर असेल, तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे. समजून घ्यायचं, करता क्रियापद, करता क्रियापद. इथं त म्हणले जे साधा वर्तमान काळ, ल म्हणले की साधा भूतकाळ. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप, म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, किंवा साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्ता असेल तर. आता बघा, मला समजत, एक नंबरला काय येणार आहे, मलाला आय. क्रियापदाचे पहिले रूप काय आहे, अंडरस्टँड. यू एन डी ई आर एस टी ए एन डी, अंडरस्टँड म्हणजे समजणे, हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. त असेल क्रियापदाचे पहिले रूप. आता बघा, मला समजलं, मलाला आय. यू एन डी ई आर एस टी डबल ओ डी, अंडरस्टूड. ल असेल तर अंडरस्टूड, त असेल अंडरस्टँड. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप. इथं मला आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे, आय अंडरस्टँड, आय अंडरस्टूड. तिला समजत, तिला समजलं. लक्षात घ्या, तिला समजत, तिला हे काय आहे, करता आहे. समजत हे क्रियापद आहे, क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे. लक्षात घ्या तुम्ही, क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे, तर साध्या वर्तमान काळातील वाक्य. तिला समजलं, करता कर्त्यानंतर क्रियापद आहे, क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे, ल साधा भूतकाळ. इथं बघा, तिलाला शी, यस याची शी. मुलगी असेल तर शी, मुलगा असेल तर ही, याची ही म्हणायचं. मुलगी असेल तर यस याची शी. शी समजत, यू एन डी ई आर एस टी ए एन डी, आणि इथं यस लागणार आहे. पहा इथं, या अगोदर आपण काय, मला समजत, मला समजत, त्यावेळी काय घेतले मी, आय अंडरस्टँड, अंडरस्टँड ड पर्यंत घेतले, पण इथं अंडरस्टँड स आलेलं आहे. म्हणजे हे मूळ क्रियापद आहे, मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, कारण कर्ता एकवचनी आहे. एकवचनी कर्ता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, किंवा साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल तर ही शी इट मदर फादर सिस्टर ब्रदर अशा एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, एकवचनी करता. आता तिला शी आलेला आहे, समस्त साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे, एकवचनी करता आहे, क्रियापदाचे पहिलेच रूप आलेलं आहे. अगोदर बघा, क्रियापदाचे पहिलेच रूप, पण त्याला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे क्रियापदाचे चौथे रूप आहे, चौथे रूप. आय अंडरस्टँड, शी अंडरस्टँड, तिच्यासाठी यस येणार आहे, माझ्यासाठी यस नाही. आय अंडरस्टँड, शी अंडरस्टँड, मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे.
साध्या वर्तमान काळामध्ये. आता तिला समजलं, तिला हे काय आहे, करता आहे. तिला ला शी, यस याची शी. समजलं, ल जर असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप यू एन डी ई आर एस टी डबल ओ डी अंडरस्टूड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. एकवचनी कर्त्यासाठी शी अंडरस्टँड्स, शी अंडरस्टूड. साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप. प्रत्येक कर्त्यासाठी एकवचनी करता असेल, अनेकवचनी करता असेल, क्रियापदाचे दुसरेच रूप. केव्हा? साध्या भूतकाळामध्ये. पण साध्या वर्तमान काळामध्ये तसे नाही. एकवचनी कर्त्यासाठी यस किंवा ईएस प्रत्यय लागतो आणि अनेकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप येतो. शी अंडरस्टँड्स, शी अंडरस्टूड. पहा पुढचे वाक्य काय आहे. त्यांना समजत, त्याला समजत. वाक्य नीट वाचा आणि विचार करा काय आहे. बघा इथं त्यांना आहे आणि इथं त्याला आहे. त्यांना म्हणजे अनेकवचनी करता, त्याला म्हणजे एकवचनी करता. अनेकवचनी करता, एकवचनी करता. आणि समस्त, समस्त सेम आहे. बघा त्यांना समस्त, त्याला समस्त म्हणजे हे साध्या वर्तमान काळातीलच वाक्य आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर त साध्या वर्तमान काळ. हे दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत पण करता इथं अनेकवचनी आहे आणि इथं एकवचनी आहे. बघू काय येणार आहे. त्यांना दे, टी एच ई वाय दे. समस्त यू एन डी ई आर एस टी ए एन डी अंडरस्टँड हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. अनेकवचनी करता आहे, क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये. त्याला समस्त, त्याला ही एकवचनी करता आहे. त्याला ही समस्त यू एन डी ई आर एस टी ए एन डी एस. बघा इथं इथं मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे कारण एकवचनी करता आहे. अनेकवचनी कर्त्यासाठी यस प्रत्यय लागत नाही. एकवचनी करता असेल मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. केव्हा? साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी. दे अंडरस्टँड, ही अंडरस्टँड्स. पहा त्यांना समजलं, त्याला समजलं. त्यांना अनेकवचनी करता आहे, त्याला एकवचनी करता आहे. पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे. ल असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य समजून घ्यायचं. त असेल साधा वर्तमान काळ, ल असेल साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरेच रूप येणार आहे. प्रत्येक कर्त्यासाठी. आता त्यांना, त्यांनाला दे, टी एच ई वाय दे. आणि समजलं, यू एन डी ई आर एस टी डबल ओ डी अंडरस्टूड, अंडरस्टूड, अंडरस्टँड, अंडरस्टूड. अंडरस्टँड हे क्रियापदाचे पहिले रूप, अंडरस्टूड हे क्रियापदाचे दुसरे रूप. साध्या भूतकाळामध्ये म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचं. दे अंडरस्टूड, त्याला समजलं. त्याला ही यू एन डी ई आर एस टी डबल ओ डी पाहायचं. अनेकवचनी करता आहे, क्रियापदाचे दुसरे रूप. एकवचनी करता आहे, क्रियापदाचे दुसरे रूप. साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरेच रूप येणार आहे. प्रत्येक कर्त्यासाठी. पण साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. अनेकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप. दे अंडरस्टूड, ही अंडरस्टूड.
तुला समजतं का? तुला समजत त म्हणलं साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे, पण तुला समजतं का शेवटी का आहे, म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे, होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. तुला समजलं का हे वाक्य? क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे, करता, आणि हे क्रियापद आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल साधा भूतकाळ, त साधा वर्तमान काळ, म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्य असतील तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे डू डज डिड, म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे डू आणि डज. पण अनेकवचनी कर्त्यासाठी डू आहे, एकवचनी कर्त्यासाठी डज आहे. आता इथं तुला या कर्त्यासाठी डू आहे, डू येणार आहे. डू यू, डू यू अंडरस्टँड? यू एन डी ई आर एस टी ए एन डी, अंडरस्टँड म्हणजे समजणे. डू यू अंडरस्टँड? त आहे साधा वर्तमान काळ आहे. डू आलं, डज आलं तर क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे. डू यू अंडरस्टँड? आता तुला समजलं ल, ल आहे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये डिड हे सहकारी क्रियापद वापरतात. साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज, साध्या भूतकाळामध्ये डिड. प्रत्येक कर्त्यासाठी डिड एक सहकारी क्रियापद, पण साध्या वर्तमान काळामध्ये तसे नाही. आय डू, यू डू, यू डू, दे डू, वी डू, ही डज, शी डज, इट डज, माया डज, अशा प्रकारे. आता तुला समजलं का? समजलं. साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. एक नंबरला डिड येणार आहे. डिड यू, डिड यू, यू एन डी ई आर एस टी ए एन डी अंडरस्टँड बघायचं. या अगोदर आपण काय म्हणलो? साध्या भूतकाळातील वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरलो आपण, अंडरस्टूड वापरलो. पण साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे, पण प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून डिड हे सहकारी क्रियापद आलेलं आहे. डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप. साध्या भूतकाळामध्ये डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप. डिड नसेल, होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप. तुला समजलं, तुला समजलं. यू अंडरस्टूड, यू अंडरस्टूड. तुला समजलं का? डिड यू अंडरस्टँड? इथं अंडरस्टँड येणार आहे, अंडरस्टूड येणार नाही. इथं डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप. डिड यू अंडरस्टँड? डिड यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड?